आज अशा प्रकारे गुगल मीटच्या द्वारे जरी आम्ही शहराने वेगवेगळ्या ठिकाणी आहोत पण प्रभूच्या आत्म्याने आम्ही एकमेकाजवळ आहोत। आणि तसा या लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील प्रभू आपल्याला त्याच्या वचनातून त्याच्या दासांच्या द्वारे बहुमोल मार्गदर्शन करत आहे। आम्ही विश्वासामध्ये मंडळीमध्ये व्यक्तिगत जीवनामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये आम्ही कशा प्रकारचं जीवन जगलं पाहिजे या सर्व गोष्टीचं या दिवसात जे मार्गदर्शन प्रभू करत आहे त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद द्या। आज खानवेल मंडळीनं जी मला संधी दिलेली आहे प्रभूच्या वचनाची सेवा करण्याची प्रभूची सेवा करण्याची त्याबद्दल मी प्रथमतः प्रभूचे आणि खानवेल मंडळीचे आणि मनोहर ख्रिस्ती यांचे मी प्रभूमध्ये आभार मानत आहे। आणि आपण देवाच्या वचनाकडे जा। परिस्थिती कोणतीही असो किती कठीण असो समस्या कितीही आपल्या जीवनामध्ये किंवा जगामध्ये आहोत असोत पण प्रभू या सर्व परिस्थितीवरती नियंत्रण ठेवणारा या सर्व परिस्थितीमध्ये आम्हाला चालवणारा आम्हाला सहाय्य करणारा आमचा थोर प्रभू आहे। त्याबद्दल आम्ही त्याला धन्यवाद देऊया त्याची स्तुती करूया। आम्ही जेव्हा पवित्र शास्त्र हे आमचा आधार आहे आत्मिक जीवनाला उन्नती देणार असं हे पवित्र शास्त्र आहे आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये अनेक व्यक्ती चरित्र आहेत आणि त्या व्यक्ती चरित्रांच्या जीवनातून आम्हाला अनेक गोष्टी शिकाव्यास मिळतात। अशी काही व्यक्ती चरित्र आहेत आणि काही मोठमोठी त्यांच्याविषयी पवित्र शास्त्रात लिहिलेले आहेत पण अशी काही लहान लहान व्यक्ती चरित्र आहेत की ज्यांच्याविषयी अगदी मोजक्या वचनामध्ये किंवा मोजक्याच ठिकाणी लिहिलेलं आहे पण त्यांच्या जीवनातून त्यांच्या कार्यातून आपल्याला उत्तम असं मार्गदर्शन आणि आमच्या ख्रिस्ती जीवनात पुढे जाण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन लाभतं असं आम्हाला अनेक आहेत। आणि त्यापैकी दोन कॅरेक्टर मला जे आवडलेले आहेत ज्यांचा माझ्या जीवनावर परिणाम झाला विश्वासी जीवनावर आणि दुसऱ्या कॅरेक्टर त्याचा माझ्या सेवेच्या जीवनावर जे मला उत्तेजन मिळालं अशा दोन एका कॅरेक्टर विषयी आज मी तुमच्या समोर बोलणार आहे। आणि आपल्याला जुन्या करातला एक व्यक्ती त्याचं चरित्र आमच्या समोर लिहून ठेवलेलं आहे त्याचा उल्लेख फक्त पवित्र शास्त्रामध्ये तीन ठिकाणी आलेला आहे एकदा जुन्या करारामध्ये आणि दोन वेळा नवीन करारामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे आणि तो व्यक्ती दुसरा कोणी नसून तो व्यक्ती आहे हनोक। हनोकाचं जीवन आम्हाला उत्पत्तीच्या दुसऱ्या पाचव्या अध्यायाच्या 22-24 वचनामध्ये इब्री लोकाच्या पत्राच्या 11-5-6 वचनामध्ये आणि यहुदाचं पत्र याचा 14-15 वचनामध्ये आम्हाला त्याचं जीवन पाहावयास मिळतं। आणि हनोकाच्या जीवनातून माझ्या जीवनावर विश्वासी जीवनाला पुढे जाण्यासाठी मला एक उत्तेजन मिळालेलं आहे कारण मी प्रभूपुढे येण्याच्या अगोदर माझ्या जीवनामध्ये काही 3 प्रश्न होते आणि त्या 3 प्रश्नांची उत्तरं मी विश्वासात येण्या अगोदर आमच्या हिंदू शास्त्रामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी मी शोधत होतो। त्यातला पहिला प्रश्न माझा असा होता की मी लहान असताना मला कळत नाही मी 1-1.5 वर्षात असताना माझे वडील हे धार्मिक होते पंढरपूरचे भक्त होते आषाढी कार्तिकीची वारी करणारे होते आणि ते आषाढी कार्तिकी वारीला पायी चालत जायचे आणि एकदा ते गेले त्यांना राजा महाराज म्हणून सगळे गावातले लोक ओळखायचे आणि मग ते जे वारीतून गेले ते परत आले नाहीत। आम्ही लहान 3 लेकर होतो आई आणि असं आम्ही असताना ते परत आले नाहीत आणि मग आम्ही जसं मोठं होत गेलो मग आम्ही आमच्या आजोळी मामाच्या गावी मी गेलो असताना आमची आईची आई म्हणत राहिले की तुझे वडील महाराज होते आणि तुला हा ग्रंथ हे माळा सगळ्या घालायला पाहिजे आणि तुला त्यांच्यासारखं बनायला पाहिजे। पण जेव्हा मला कळायला लागलं तेव्हा माझा प्रश्न की असा कोणता परमेश्वर आहे की असा कोणता देव आहे की तू म्हणतो तू सगळं सोड संसार सोड बायकाबरोबर सोड आणि तू माझ्या मागे ये असं जर त्यांना करायचं होतं तर त्यांनी लग्न का केलं आणि मुलांना जन्म का दिला हा माझा प्रश्न होता पण त्याचं मला उत्तर मिळालं नाहीये। आणि मग जेव्हा माझ्याकडे देवाचं वचन आलं सुवार्ता माझ्याकडे आली
एका विशिष्ट अशा प्रसंगातून घटनेतून देवाचं वचन माझ्या वयाच्या 22व्या वर्षी माझ्याकडं आलं. आणि मग जेव्हा मी सत्य मला कळलं, प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे कळलं, माझं तारण झालं, आणि मी देवाच्या वचनाचा अभ्यास करत असताना आणि हे उत्पत्तीचं पुस्तक वाचत असताना मी जेव्हा अभ्यास केला तेव्हा हनोकाच्या जीवनातून मला माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की हनोक हा 65 वर्षाचा झाल्यावर देवाबरोबर चालू लागला. आणि तो एक दिवस नाही, 2 दिवस नाही, तर 300 वर्ष. आणि आम्ही त्या ठिकाणी आम्हाला वाचावयास मिळतं की तो देवाबरोबर जेव्हा चालला तेव्हा त्याची पत्नी होती, त्याला मुलं आणि मुली देखील झाल्या, म्हणजे आपल्या कुटुंबासह देवाबरोबर चालत आहे. आज लोक म्हणतात देवाचं कार्य करत आहे, देवाला जर आम्हाला संन्याशी बनलं पाहिजे, सगळं सोडलं पाहिजे, पण आम्हाला हनोक हे दाखवतो की आपल्या परिवारासह तुम्ही देवाबरोबर चालून देवाचं गौरव करू शकता. आणि या माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आणि मला या ख्रिस्ती जीवनात पुढे जाण्यासाठी ते मला उत्तेजन लायक असं झालं. आणि हा देवाबरोबर चालणारा हनोक आम्ही पाहतो, एवढंच नव्हे त्याची दुसरी गोष्ट आम्हाला इब्री लोकांच्या पत्रामध्ये वाचायला मिळते की तो विश्वासाने देवाला संतोषणारा असा व्यक्ती होता. विश्वासाने देवाला संतोषणारा, देवाला संतोष देणारं जीवन जगणारा असा तो व्यक्ती होता. आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये देखील आम्ही विश्वासाने देवाबरोबर चालून विश्वासाने देवाला संतोषणारे लोक आम्ही असणं किती गरजेचं आहे हे हनोकाच्या जीवनातून. आणि तो देवाबरोबर चालत होता, देवाला विश्वासाने संतोषित होता, आणि म्हणून प्रभूच्या दुसऱ्या येण्याविषयीची त्यानं भविष्यवाणी केलेली आम्ही पाहतो. यहुदाच्या पत्रामध्ये प्रभूच्या दुसऱ्या पवित्र जनासहित तो येईल असं त्यानं लिहून ठेवलेलं आम्हाला पाहावयास मिळतं. आणि असा आहे हनोक. पण आज मी त्याच्याकडं जाणार नाही, फक्त त्याच्या जीवनातून, हनोकाच्या जीवनातून मला माझ्या ख्रिस्ती जीवनाची जडणघडण आणि विश्वासामध्ये चालत राहण्यास, परिवारासह चालत राहण्यास प्रभूने मला उत्तेजन दिलेलं असं ते चरित्र माझ्या समोर आहे. आणि दुसरं एक चरित्र, असे अनेक चरित्र आहेत की ज्यांच्याविषयी थोडक्यात लिहिण्यात आलेलं आहे, पण त्यांच्या जीवनातून मोठा संदेश विश्वासणाऱ्यांना मिळालेला आहे. आणि म्हणूनच त्यांच्याविषयी लहान लहान जरी त्यांचं काम कार्य असलं तरी त्यांच्या कार्यातून उत्तेजनदायक देणार असा मोठा महान संदेश आज देखील विश्वासणाऱ्यांना प्राप्त झालेला आहे. म्हणून त्यांची कॅरेक्टर पवित्र शास्त्रामध्ये देवाच्या आत्म्याने लिहून ठेवलेले आहेत तुमच्या माझ्या जीवनाला उत्तेजन देण्यासाठी. दुसरा एक व्यक्ती त्याच्याविषयी, त्याच्या कार्याविषयी, ज्या व्यक्तीच्या जीवनामुळं माझ्या सेवेच्या जीवनाला उभारी मिळाली, सेवेच्या जीवनामध्ये मला पुढे जाण्याचं उत्तेजन मिळालं, आणि त्या व्यक्तीचे जीवन आम्हाला कलशेकराच्या पत्रामध्ये पाहायला मिळतं. त्याही व्यक्तीचा उल्लेख फक्त 3च ठिकाणी आलेला आहे. आणि कलशेकरास पत्र 1 अध्याय 7-8 वचन, दुसरा उल्लेख कलशेकराचेच पत्र 4 अध्याय 12-13 वचन, आणि फिलिमोनाला लिहिलेलं पत्र त्या पत्राच्या 23व्या वचनामध्ये त्याचा उल्लेख फक्त 5 वचनामध्ये या व्यक्तीचं जीवन देवाच्या आत्म्याने पौलाच्या द्वारे लिहून ठेवलेलं आहे. आणि त्या जीवनातून, त्याच्या जीवनात आम्हाला अनेक गोष्टी पाहाव्यास शिकाव्यास मिळतात. आणि तो दुसरा तिसरा कोणी व्यक्ती नसून तो व्यक्ती आहे एपफ्रास. एपफ्रास हा व्यक्ती, आणि आज आपण त्या एपफ्रास या व्यक्तीच्या जीवनातून काही धडे आम्ही शिकणार आहोत जे आमच्या विश्वासी जीवनामध्ये, सेवेच्या जीवनामध्ये, मग मंडळीची सेवा असेल, आम्ही जे काम करतो त्या ठिकाणची सेवा असेल, कुटुंबातली सेवा असेल, त्या ठिकाणी आम्हाला कशा प्रकारे त्याच्यातून आम्हाला उत्तेजन मार्गदर्शन मिळेल ते आम्हाला त्याच्या जीवनातून, असे 4 धडे आज या एपफ्रासच्या जीवनातून तुम्हाला आणि मला शिकावयास मिळत आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनं, खरोखर पवित्र शास्त्रातली लहान लहान जी व्यक्तिचरित्र आहेत त्यांचा आम्ही विषयी वाचलं पाहिजे, त्यांच्याविषयी अभ्यास केला पाहिजे, आणि त्या आम्हाला उत्तेजन देऊन जाणारी अशी चरित्र आहेत. अजून अनेक पुष्कळ आहेत. हन्नाविषयी देखील आम्ही वाचतो, जे लुकाच्या स्वरूप हन्ना आहे तिच्याविषयी, तिथंच फक्त तिच्याविषयी दिलेलं आहे, पण 84ची विधवा असताना देखील मंदिरात होती, प्रभूच्या येण्याची वाट पाहत होती. आणि जेव्हा मंदिरात प्रभू येशू
त्या बाळाला असताना त्याला घेऊन आले आणि त्याला पाहून तिनं तिच्या त्याच्याविषयी ती लोकांना सांगत राहणारी त्याशी व्यक्ती आज आम्ही काय करत आहोत. तो शिमोन त्याला देवाच्या आत्म्याने सांगितलं होतं की उद्धार पाहिल्याशिवाय तुला मरण येणार नाही, आणि जेव्हा त्यानं पाहिलं त्याला आनंद झाला, परमेश्वराचं स्तवन त्यानं केलं. जुन्या करत आम्हाला अजून एक व्यक्ती पाहायला मिळतो, हूरच्या जीवनामध्ये देखील आम्हाला ही गोष्ट पाहतो. तो प्रार्थनाशील व्यक्ती, त्याचाही जास्त ठिकाणी उल्लेख नाही आहे, पण त्या जिथे जिथे तो उल्लेख आलेला आहे तो प्रार्थना करणारा व्यक्ती आम्हाला पाहायला मिळतो. पण आज अशा अनेक व्यक्ती आणि म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही अशा लहान लहान जी कॅरेक्टर आहेत, जी मोठी कॅरेक्टर आहेत, मोठे लोक आहेत, त्यांचा गाजावाजा होत असतो. आज देखील आम्ही पाहतो असेच मंडळीमध्ये अनेक विश्वासणारे आहेत, ज्यांचं काम छोटं आहे, लहान आहे, कोणाला दिसून येत नाहीये, पण प्रभूचा आत्मा त्यांच्या कामाची नोंद करणारा आहे. जसं या व्यक्तींच्या कार्याची देवाच्या आत्म्याने पवित्र वचनामध्ये नोंद करून ठेवलेली आहे, तसं माझ्या प्रिय भावानो बहिणीनो, जे प्रभूने आज आम्हाला तुम्हाला आणि मला काम दिलेलं आहे, मग मंडळीमध्ये असेल ते काम कोणतंही असेल, लहान असेल, मोठं असेल, पण ते काम आम्ही कशा प्रकारे केलं पाहिजे ते आम्हाला एपफ्राच्या जीवनातून पाहावयास मिळत आहे. आणि त्या आम्ही केलेल्या कामाची, आम्ही केलेल्या सेवेची प्रभू नोंद केल्याशिवाय राहणार नाही हे आम्हाला एपफ्राच्या जीवनातून पाहावयास मिळत आहे. आणि म्हणून आम्ही जेव्हा एपफ्राच्या जीवनामध्ये जेव्हा पाहतो, पौल त्याच्याविषयी लिहित आहे, देवाच्या आत्म्याच्या द्वारे पौल त्याच्याविषयी लिहित आहे, हा एपफ्रास पौलाचा सोबतीचा दास आहे असतो म्हणतो, आणि तो मंडळीचा ख्रिस्ताचा सेवक, ख्रिस्ताचा दास आहे असं तो पौल त्याच्याविषयी लिहित आहे. पौल असं म्हणत नाही मी त्याला आत्मिक जन्म दिला, माझ्याद्वारे त्याचं तारण झालं म्हणून तो माझा दास, तो म्हणतो तो ख्रिस्ताचा दास आहे, ख्रिस्ताचा सेवक आहे, आणि तो माझ्या सोबतीचा प्रिय दास आहे, तो माझ्या सहबंदीवान असा आहे, फिलिपीकराच्या पत्रामध्ये तो म्हटलेला आहे. आणि हा जो एपफ्रास आहे, हा एपफ्रास कलसे गावचा रहिवासी आहे, आणि कलशे गावामध्ये त्याने सुवार्ता सांगून त्या ठिकाणी मंडळीची स्थापना त्याच्याद्वारे प्रभून त्याच्याद्वारे मंडळीची स्थापना करून घेतलेली आम्ही पाहतो. आणि असा हा एपफ्रास त्याच्या या कलशेकराच्या पत्रामध्ये दोन वेळा आणि फिलिमोनाच्या पत्रामध्ये एका वचनामध्ये असे पाच वचनामध्ये त्याचं जीवन रेखाटलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला जेव्हा त्याच्याकडे पाहतो, त्याच्या जीवनातले जे धडे त्याने जे आम्हाला शिकवलेलं आहे, त्या गोष्टी आज आमच्या जीवनात आम्ही जेव्हा हे पाहत असताना, शिकत असताना, ते माझ्या जीवनाशी अंगीकारायचं आहे, माझ्या जीवनात त्या गोष्टी आहेत का हे मला आत्मपरीक्षण करण्यास प्रभूचा आत्मा आम्हाला सहाय्य करो. पहिली गोष्ट त्याच्याविषयी आम्हाला जी शिकावयास मिळते ती आहे तो कलशिकरास पत्र पहिला अध्याय सातव्या वचनामध्ये, कलशिकरास पत्र पहिला अध्याय आणि सातव्या वचनामध्ये आम्ही ती गोष्ट वाचतो. पहा, एपफ्रास आमच्या सोबतीचा प्रिय दास, तुमच्या वतीने ख्रिस्ताचा विश्वासू सेवक, त्याच्यापासून तुम्ही ती कृपा अशीच शिकला. ख्रिस्ताचा विश्वासू सेवक, एपफ्रास हा ख्रिस्ताचा विश्वासू सेवक आहे. किती चांगलं त्याच्याविषयी पवित्र आत्म्याने पौलाच्या द्वारे लिहून ठेवलेलं आहे की तो ख्रिस्ताचा विश्वासू सेवक. आज तुमच्या माझ्याविषयी पवित्र आत्मा किंवा एखादा व्यक्ती, मंडळीचा वडील काय लिहू शकेल, हा ख्रिस्ताचा विश्वासू सेवक असं आमच्याविषयी लिहिलं जाईल का? एपफ्रास विषयी तसं लिहून ठेवलेत आलेलं आहे. पौल म्हणतो हा एपफ्रास ख्रिस्ताचा विश्वासू सेवक आहे, आणि खरोखर एपफ्रास हा ख्रिस्ताचा विश्वासू सेवक होता. तुम्ही व मी ख्रिस्ताचे विश्वासू सेवक आहोत का? त्यांना मला स्वतःला प्रश्न करायचा आहे, मी कोण आहे? मी ख्रिस्ताचा विश्वासू सेवक आहे का? आज जेव्हा माझ्या मंडळीतील, ज्या मंडळीत प्रभूने मला ठेवलेलं आहे, त्या मंडळीतील लोक माझ्याविषयी
असं म्हणत आहेत का? हा ख्रिस्ताचा विश्वासू सेवक आहे, ही ख्रिस्ताची विश्वासू सेविका आहे. प्रिय माझ्या बंधू भगिनीनो, खरोखर आमच्या विषयी जर देवाचा आत्मा असं लिहील, माझ्या मंडळीतील माझे जर माझे बंधू भगिनी असे म्हणतील हा ख्रिस्ताचा विश्वासू सेवक आहे, ही ख्रिस्ताची विश्वासू सेविका आहे, तर किती चांगली साक्ष आम्हाला पाहायला मिळते. या ठिकाणी आम्ही पाहतो का त्याला तसं म्हटलेलं आहे, कारण हा आपल्या लोकांना तो विश्वासाने साक्ष तो देत होता. एपफ्रासने विश्वासपणाने सुवार्ता सांगून कलसे गावामध्ये त्याने मंडळींची स्थापना केलेली आहे, आणि म्हणून त्या विश्वासूपणाविषयी आम्हाला देवाच्या वचनामध्ये पाहावयास मिळत. पौलाने अनेक ठिकाणी असं लिहून ठेवलेलं आहे. पहिले करीन 4:2 मध्ये म्हटलेलं आहे, कारभारी म्हटला की तो विश्वास. हा एपफ्रास मंडळीमध्ये होता, मंडळीची जबाबदारी पार पाडणारा तो होता, आणि तो विश्वासू कारभारी असा होता. जे आम्ही आज मंडळीमध्ये जे कारभारी पण करत आहोत त्यांच्याविषयी आम्हाला काय म्हणता येईल, हा विश्वासू कारभारी आहे. विश्वासूपणानं कार्य करणारा व्यक्ती तो असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की प्रभू शुक्रच्या जगामध्ये असताना आपल्या सेवा कार्यामध्ये त्याने काही दाखले दिलेले आहेत, आणि आपल्या शिष्यांना तो शिकवत असताना आम्हाला मत्तयाच्या 25 अध्यायामध्ये आम्हाला एक दाखला वाचावयास मिळतो, आणि त्या दाखल्यामध्ये आम्हाला पाहायचे एक व्यक्ती आहे. मत्तय 25 आणि 14 पासून पुढच्या वचनामध्ये आपण सगळी वचन वाचणार नाही, मला फक्त त्या ठिकाणी विश्वासूपणाविषयी सांगायचं आहे. पहा या ठिकाणी एका परदेशी जाणाऱ्या एका मनुष्यानं काय केलेलं आहे, की तो परदेशी चाललेला आहे, जात असताना त्यानं आपल्या दासांना एकाला 5,000, एकाला 2,000, एकाला 1,000 असं पैसे त्यानं दिलेले आहेत, आणि मी येईपर्यंत याच्यावर व्यापार करा म्हणून सांगितलेला आहे. आणि मग तो दूर देश निघून जाणार, पुन्हा आल्यानंतर आम्ही पाहतो त्याने हिशोब घेतला, ज्याला 5,000 मिळाले होते त्याने त्याच्यावर व्यापार करून आणखी 5,000 मिळवले, 2,000 ज्याला मिळाले होते त्याने तो आणखी 2,000 मिळवले. आणि जेव्हा त्याने हिशोब तो काय म्हणतो बघा, 23-21 वचनामध्ये हा धनी काय म्हणत आहे बघा, त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाब्बास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास. थोडक्या गोष्टी जे काही त्याच्याकडे थोडकं त्याचा धन्याने दिलं होतं त्या गोष्टीत तो विश्वास राहिला होता. प्रिय भावानो बहिणीनं, आज तुम्हाला आणि मला देवाने देवाच्या मंडळीमध्ये तारण करून ठेवलेलं आहे, आणि त्याने आम्हाला काही कृपादान दिलेले आहेत. कशासाठी? मंडळीच्या वाढीसाठी. कशासाठी? मंडळीच्या सेवेसाठी, मंडळीच्या उन्नतीसाठी. जे काय आम्हाला कृपादान मिळालेलं आहे त्या कृपादानाचा आम्ही कशा प्रकारे उपयोग करत आहे. प्रभू एक दिवस आमच्याकडून हिशोब घेणार आहे त्या दासाप्रमाणे. काय आम्हाला जे थोडकं मिळालेलं आहे, जे थोडकं जी दान मिळालेलं आहे, त्या दानाचा उपयोग, त्या कृपादानाचा उपयोग मी देवाच्या कार्यासाठी करत आहे का? काय मला प्रभू त्यावेळी म्हणेल का, शाब्बास भल्या विश्वासू दासा, जी तुला थोडकी सेवा दिली त्या सेवेमध्ये तू विश्वासू राहिलास. दुसरा एक आम्ही लुकाच्या 19 देखील एका उमरावानं 10 मोहरा आपल्या 10 दासांना दिलेल्या मी पाहतो. त्या ठिकाणी आम्ही पाहतो ज्याला 1 मोहर मिळाली त्याने त्याच्यावरती आणखी 10 मोहरा मिळाल्या, ज्याला दुसऱ्यानं त्याच्यावरती 5 कमावल्या, पण तिसऱ्यानं ती तशीच ठेवलेली आम्ही पाहतो. त्या ठिकाणी देखील आम्ही येऊन पाहतो तो काय म्हणत आहे, तू लहानच्या गोष्टी पहा. लुक याचा 19 आणि 17 आपण वाचू. त्या ठिकाणी तो काय म्हणतो, तो धनी त्याला काय म्हटलेला आहे, लहानच्या गोष्टीत. मग त्यामध्ये तो म्हणतो थोडक्या गोष्टीत, आणि लुकामध्ये म्हणतो तो लहानच्या गोष्टीत विश्वासू. त्यानो जी काही लहान गोष्ट आहे, कार्य दिलेलं आहे. एपफ्रास त्याची सेवा मोठी नव्हती, त्याची सेवा लहान होती, पण तो विश्वासूपणाने करणारा एपफ्रास होता. आज तुमची आणि माझी सेवा तुम्हा आम्हाला मिळालं, सेवा माझी मोठी असो की लहान असो, पण त्या लहानच्या सेवेमध्ये आम्ही विश्वासू राहून
प्रभूला, आणि हे विश्वासू पण प्रभू प्रति आम्ही विश्वास असलं पाहिजे, मंडळी प्रति आम्ही विश्वास असलं पाहिजे, विश्वासणाऱ्या प्रति आम्ही विश्वास असलं पाहिजे, आणि आपल्या कुटुंबाप्रती आम्ही विश्वास असलं पाहिजे. आणि या विश्वासूपणाने आम्ही कार्य जर करत राहिलो, जर आम्ही जॉब करत असेल किंवा व्यवसाय करत असेल, त्या व्यवसायाप्रती, त्या नोकरीप्रती, त्या कार्याप्रती आम्ही विश्वासूपणाने काम केलं पाहिजे. हा विश्वासू बंधू आहे. ह्या नामाला काय एपफ्रास विषयीची साक्ष, तो विश्वासूपणाने काम करत होता. आणि म्हणून आम्हाला पाहावयास मिळतं या ठिकाणी पौल स्वतःविषयीची साक्ष देत असताना काय म्हणतो का, पहिले तिमत्य याचा पहिला अध्याय 13 वचनामध्ये पौल काय म्हणतो, मला देवानं कसं विश्वासू मानलेला आहे. तो म्हणतो, मी पूर्वी मंडळीचा छळ करणारा. पहिले तिमत्य पहिला अध्याय 13 वचनामध्ये तो म्हणतो, कारण मी जो पूर्वी निंदक छळ करणारा व जुलमी होतो, त्या मला त्याने विश्वासू म्हणून आपल्या सेवेकरता ठेवले. विश्वासू म्हणून मला सेवेकरता पौल ही साक्ष देत आहे. तुम्ही आम्ही देखील देवाला न ओळखणारे, न मानणारे असे लोक होतो, पण त्याने तुम्हाला आणि मला विश्वासू म्हणून, त्यानं तुमचं आणि माझं तारण करून, त्याने तुम्हाला आणि मला त्याच्या मंडळीत ठेवलेलं आहे, त्याच्या राज्यात ठेवलेलं आहे, यासाठी की आम्हाला त्याची सेवा करायची आहे, यासाठी की आम्हाला त्याचा धन्यवाद करायचा आहे, यासाठी की देवा त्याने जी आम्हाला सेवा दिली ती विश्वासूपणानं करायची आहे. पौल म्हणून तुम्हाला विश्वास म्हणून त्याने सेवेत ठेवलेला आहे. आज तुम्ही आम्ही ही मन साक्ष देत आहोत, मला विश्वासू म्हणून जी प्रभू मला तू सेवा दिलेली आहे, ती सेवा मला एपफ्रास प्रमाणे, पौलाप्रमाणे, प्रभू प्रमाणे मला ती सेवा करण्यास तू माझं सहाय्य कर. प्रियानो, असे आम्ही प्रभूचरणी प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि म्हणून पौलाने पुन्हा तिमत्याला आम्हाला बोध केलेला पाहतो. दुसरे तिमत्य दुसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या वचनामध्ये तो म्हणतो, जे तुला शिक्षण मिळालेलं आहे तो इतरांना शिकव, आणि अशा विश्वासू माणसाकडे तू एक सेवा सोपून दे. विश्वासू माणसाकडे सेवा सोपून द्यायची आहे. पौलानं तिमत्याचं त्याच्याद्वारे तारण झालं होतं, पौलानं ती सेवा तिमत्याच्या हाती सोपवून दिलेली आहे. आपल्या हातातली बॅट पुढच्या व्यक्तीच्या हातात देणारा पौल आज आम्ही काय करत आहोत. मंडळामध्ये आम्ही जे वडील पण करणारे आहोत, जे सेवस्मरण करणारे आहोत, आम्ही आज आमच्या हातातली बॅट दुसऱ्या व्यक्तीच्या हातात पुढच्या व्यक्तीला मी तयार करत आहोत का. पौलानं तिमत्याला काय सांगितलं बघा, ते वचन वाचा. दुसरा तिमत्य दुसरा अध्याय आणि दुसऱ्या वचनामध्ये पौल म्हणतो, ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारासमक्ष माझ्यापासून ऐकल्या त्या इतरांना शिकविण्यास योग्य अशा विश्वासू माणसांना सोपवून दे. विश्वासू माणसांना सोपवून दे. शिक्षणाची सेवा देवाप्रती जे विश्वासू आहेत, वचनाप्रती जे विश्वासू आहेत, मंडळीप्रती जे विश्वासू आहेत, त्यांच्यावर ही सेवा सोपवून द्यायची आहे. माझ्या प्रियाने भावानो बहिणीनो, पौल तिमत्याला ती गोष्ट सांगत आहे. आणि एपफ्रास हा विश्वासू व्यक्ती होता, विश्वासूपणाने त्याने सेवा केली. पौलाने जी जात्यावर देवाने जी जबाबदारी त्याची सोपली, विश्वासीप्रमाणे त्याने सेवा करणारा असा एपफ्रास आम्हाला पाहावयास मिळतो. वेळ होत आलेला, आपण पुढे जाणार आहोत. दुसरा धडा आम्हाला त्याच्या जीवनातून, आज माझ्याविषयी काय, मी विश्वासूपणानं जी सेवा मला प्रभूने दिलेली आहे ती विश्वासूप्रमाणे मी करत आहे का, आत्मपरीक्षण करायचं आहे. आणि नसेल तर येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला विश्वासूपणाने मंडळीमध्ये, कुटुंबामध्ये विश्वासूपणाने सेवा करण्यास प्रभू तुमचा माझं सहाय्य कर. दुसरी गोष्ट आम्हाला प्रभूच्या विषयी जी पाहावयास मिळते ती म्हणजे पहिला कळसे 1:8 वचनामध्ये, कळसे 1:8 या वचनामध्ये दुसरा धडा तो त्याच्या जीवनातून आम्हाला शिकावयास मिळतो. तो म्हणजे, आत्म्याच्या योगे उद्भवलेल्या तुमच्या प्रीतीविषयी त्यानेच आम्हाला कळविले. दुसरा महत्वाचा धडा की तो चांगली बातमी देणारा होता, मंडळीतील बंधू भगिनींच्या प्रीतीविषयी बोलणारा. जेव्हा कळसे मंडळीमध्ये काही समस्या निर्माण झाला, तो रोमला पौलाकडे गेला, आणि जेव्हा पौलाची त्याची रोममध्ये भेट झाली, तेव्हा त्याने पौलाला मंडळीतील बंधू भगिनींच्या प्रीतीविषयी जी चांगली साक्ष दिली. आज तुम्ही आम्ही काय साक्ष देत आहोत, आज
माझ्या मंडळीतील माझ्या बंधू भगिनीविषयी किंवा ज्या ठिकाणी मी जातो विश्वास नारायणांच्या विषयी आम्ही काय सांगत आहोत, काय साक्ष देत आहोत? चांगली साक्ष देणारा एपफ्रास होता, पौलाकडे गेला, जरी ते खोट्या शिक्षणामध्ये अडकले गुंतले पण ते म्हणतो की त्यांच्या प्रीती आत्म्याच्याद्वारे प्रीती त्यांच्यामध्ये उद्भवलेली आहे. त्या प्रीतीविषयी तुटाणा पौलाला सांगत राहिला आणि म्हणून त्या प्रीतीविषयी ऐकून पौलाचं मन भरून गेलं आणि त्या कलशे मंडळीसाठी पौल प्रार्थना करत राहिला आणि मग कलशे मंडळीला उत्तेजन देण्यासाठी ख्रिस्ताचं देवत्व प्रकट करण्यासाठी ख्रिस्त सर्वश्रेष्ठ आहे हे त्यांना प्रकट करणाऱ्या पौलानं ते पत्र त्या ठिकाणी लिहिलेलं आम्ही पाहतो. चांगली बातमी देणारा हा एपफ्रास होता, चांगली बातमी देणारा. आणि तो आणि म्हणून आम्हाला एक वचन आपण वाचूया, मत्तय 12:35 मध्ये प्रभू काय म्हणतो पहा. मत्तय 12:35 मत्तय कृत वर्तमान त्याचा 12 अध्याय आणि 35 वचन, मॅथ्यू चॅप्टर 12:35 पहा. चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून चांगले काढितो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट काढितो. प्रिय भावानो बहिणीनो, माझ्या मंडळीविषयी, मंडळीतील बंधू भगिनीविषयी, इतर विश्वासणाऱ्याविषयी, इतर सेवकांच्या विषयी माझ्या मनात जर चांगल्या गोष्टी भरलेल्या असतील तर त्या चांगल्या गोष्टीच बाहेर पडतील. प्रभू म्हणतो जे आमच्या तकरात भरलेलं आहे तेच बाहेर. चांगल्या भांडारातून चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून चांगले काढतो, वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो. एपफ्रास हा चांगल्या चांगली बातमी देणारा, चांगल्या गोष्टी सांगणारा असा एपफ्रास होता. हा एपफ्रासचा गुण आज तुमच्या माझ्या विश्व प्रत्येक विश्वासाच्या जीवनामध्ये असणं किती गरजेचं आहे हे आम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळतं. आणि म्हणून पहिले थेसल 1:11 मध्ये देखील देवाचं वचन आम्हाला काय सांगतं बघा. दुसरे थेसल सॉरी सेकंड थेसोनियन चॅप्टर 1:11 या चांगुलपणाविषयी, थेसलनिकरास दुसरे पत्र याचा 1 अध्याय आणि 11 वचनामध्ये, याकरता तर आम्ही तुम्हासाठी सर्वदा अशी प्रार्थना करीतो की आपल्या देवाने तुम्हा झालेल्या या पाचारणाला योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे. चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय, जेव्हा आम्ही चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय आम्ही पूर्ण करू तेव्हा आमच्या जीवनातून आमच्या बोलण्यातून इतरांच्या विषयी त्यांच्या प्रीतीविषयी त्यांच्या चांगुलपणाविषयीचे शब्द बाहेर पडतील. चांगुलपणाचा मनोदय पूर्ण करणारे लोक आम्ही असलं पाहिजे. आणि या ठिकाणी पहा तो आपल्या मंडळीशी एकनिष्ठ होता, प्रामाणिक होता, बंधू भगिनीशी तो प्रामाणिक होता, त्यांच्या प्रीतीविषयी त्याने साक्ष दिली. आत्म्याच्याद्वारे उद्भवलेल्या प्रीतीविषयी त्यानं चांगली साक्ष पावलाकडे जाऊन दिलेली पाहतो. आम्ही काय करत आहोत, आम्ही कशा प्रकारची साक्ष देत आहोत. पुढच्या मध्ये आम्ही पाहतो त्याच्या आम्ही आमच्या बंधू भगिनीविषयी आम्ही इतर विश्वासणाऱ्यांच्या विषयी काय बोलतो, कशा प्रकारची साक्ष त्यांच्याविषयी देतो याचा विचार आम्हाला करायचा आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही आमच्या मंडळीतील आणि इतर विश्वासणाऱ्या संबंधी त्यांच्या प्रीतीविषयी त्याच्या चांगुलपणाविषयी चांगल्या गोष्टींची साक्ष देण्यास प्रभू तुम्हाला आणि मला सहाय्य करो. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो कलशेकरास पत्र 4 अध्याय आणि 13 वचनामध्ये, एपफ्रासच्या जीवनातली ही तिसरी गोष्ट कलशे 4:13 कलशियन चॅप्टर 4:13 तुम्हासाठी व जे लाभाधिकयात व हेराफलीत आहे त्यांच्यासाठी तो फार श्रम करीत आहे त्याच्याविषयी मी साक्षी आहे. पहा पौल म्हणतो त्याच्याविषयी मी साक्षी आहे. कोणत्या गोष्टीविषयी? तो फार श्रम करणारा मंडळीसाठी प्रभूच्या कार्यासाठी तो श्रम करणारा व्यक्ती होता. काय आज तुमच्या माझ्याविषयी
अशा प्रकारची साक्ष दरील अरे तो प्रभूच्या सेवा कार्यासाठी सुवार्ता कार्यासाठी मंडळीतील प्रत्येक कार्यासाठी तो फार श्रम करणारा मंडळीसाठी श्रम करणारा प्रभूच्या सुवार्ता कार्यासाठी श्रम करणारा व्यक्ती तो आहे अशी साक्ष आज आमच्याविषयी देणं फार गरजेचं आहे. पहा तो मंडळीसाठी श्रम घेणारा होता सुवार्ता कार्यासाठी श्रम घेणारा तो व्यक्ती होता. आम्हाला पाहत म्हणतो कळसे गावामध्ये त्याने श्रम घेऊन सुवार्ता गाजवली आणि त्या कळसे गावामध्ये त्याच्या सुवार्तेच्या द्वारे मंडळी उभारलेली मी पाहतो. इतकंच नव्हे त्यानं कळसे गावामध्ये राहून आजूबाजूच्या भागामध्ये जाऊन लाभाधिक्यात हेरापलीमध्ये जाऊन हेरापलीमध्ये जाऊन त्याने सुवार्ता गाजवलेले आहे आणि त्या लाभाधिक्यामध्ये हेरापलीमध्ये देखील मंडळीची साक्ष उभी राहिलेली मला पाहावयास मिळते. खरोखर प्रिय भावानो सुवार्तेसाठी श्रम करणारा हा एपफ्रास होता. आज तुम्ही आम्ही ज्या भागामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये आहे ज्या मंडळीला मंडळीमध्ये मला मला ज्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्या मंडळीला ते ओछा ना मला या माझ्या जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये मला ठेवलेलं आहे ज्या जिल्ह्यामध्ये मला ठेवलेलं आहे ज्या भागामध्ये ज्या प्रांतामध्ये मला ठेवलेलं आहे त्या भागामध्ये मला सेवा कार्य सुवार्तेचं कार्य नियोजनबद्ध पद्धतीनं मला करणं फार गरजेचं आहे. एपफ्रासच्या जीवनातून ही गोष्ट मला शिकावयास मिळते. तो फार श्रम करणार सुवार्तेसाठी त्यानं श्रम केलेला आहे. आज तुम्ही आम्ही करत आहोत का? आज सुवार्ते विना चांगल्या बातमी विना जग नाश पावत आहे. कोण जाणार आहे जगाकडे ख्रिस्ताची सुवार्ता घेऊन? आज खानवेल भाग जरी गुजरात आणि महाराष्ट्राच्या बाउंड्री वरती आहे पण महाराष्ट्रामध्ये आम्ही परिस्थिती पाहता अजून 15 जिल्ह्यामध्ये देवाचं वचन नाहीये. लॉकडाऊनची का परिस्थिती निर्माण झालेली आहे. आम्ही सगळी घरात बसलेलो आहोत आणि एक चिंता आहे देवाचं सुवार्ता कार्य कसं करता येईल. जेव्हा संधी होती तेव्हा मी केलं नाही पण माझ्या प्रिय भावानो बहिणीनो आता मी प्रार्थना करूया. ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही प्रार्थना करूया प्रभू जेव्हा हे लॉकडाऊन उठेल आणि जेव्हा तू आम्हाला संधी देशील तेव्हा नियोजनबद्ध पद्धतीनं पूर्वनियोजन करून आम्हाला सुवार्ता कार्य करण्यासाठी एपफ्रासारखं सुवार्ता कार्य करून आमच्या सुवार्ता कार्यातून अनेक मंडळ्या उभ्या राहाव्यात अशा मी प्रार्थना करू. प्रभू सहाय्य करेल जर तुमची आणि माझी तयारी असेल तर. एपफ्रास सुवार्ता नियोजनबद्ध पद्धतीनं सुवार्ता कार्य करणारा तो होता आणि त्याद्वारे हेरापुरी लाभाधिक्यात त्या भागात अनेक मंडळ्या उभ्या राहिलेल्या आहेत आम्हाला पाहाव्यास मिळते. आणि असा तो कार्य करणारा मंडळीसाठी मंडळीच्या वाढीसाठी त्यानं श्रम घेतलं होतं. आणि जेव्हा मंडळामध्ये समस्या निर्माण झाली चुकीचं शिक्षण येऊ लागलं तेव्हा त्यानं काय केलं? आपल्यापेक्षा चांगलं शिक्षण देणारा या परिस्थितीवर या प्रश्नावर तोडगा उत्तर देणारा तो पौलाकडे गेला. दुसऱ्यांना आपल्या सेवेमध्ये सहभागी करून घेणारा असा हा जो खास केवळ मीच करणार माझ्याच अधीन राहून तू करायला पाहिजे मी सांगतो नाही असा नव्हता तो. इतरांना देखील आपल्या सेवेमध्ये सहभागी घेऊन तो रोमला गेला पौलाचा शोध केला त्याच्याकडे जाऊन सांगितलं आणि बरोबर मिळून सेवा करणारा व्यक्ती तो आहे. श्रम करणारा मंडळीसाठी श्रम करणारा आज तुम्ही आम्ही काय मंडळीसाठी श्रम करणारे व्यक्ती आहोत का? सुवार्तेसाठी श्रम करणारे व्यक्ती आहोत का? विचार करूया माझ्या प्रिय भाव मला ऐकणारा भाव आनंद बहिणीनो. आज महाराष्ट्रासाठी आम्हाला प्रार्थनेची गरज आहे. आज महाराष्ट्र अनेक कोण येईल आमच्याकडे सुवार्ता घेऊन म्हणून आज अनेक खेडी अनेक तालुके अनेक जिल्हे अनेक लोक वाट पाहत आहेत त्यांना त्यांच्याकडे तुम्हाला आणि मला जायचं आहे. ते ओझ घेऊया त्या ओझ्यानं आम्ही जाऊया आम्ही प्रार्थना करूया प्रभू असे लोक तू तयार कर.
जे तुझं वचन घेऊन जातील, नियोजनबद्ध पद्धतीनं सुवार्ता गाजवतील आणि तुझ्या मंडळ्या सारख्या मंडळ्या तो तयार करतील. प्रभू येणाऱ्या दिवसामध्ये असं करण्यास आम्हाला सहाय्य करो. ती चौथी गोष्ट आम्हाला एपफ्रासच्या जीवनातून पाहावयास मिळते, चौथा धडा आम्हाला शिकावयास मिळतो, तो म्हणजे एपफ्रास कलशेकरास पत्र 4:12 कलोशियन चॅप्टर 4:12 मध्ये येशू ख्रिस्ताचा दास एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हा सलाम सांगतो, तो तुम्हा सलाम सांगतो. पहा, तो आपल्या प्रार्थनामध्ये सर्वदा तुम्हासाठी जीव तोडून विनंती करीत आहे. देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण व दृढ निश्चयी असे स्थिर राहावे. तो तिसरा धडा आम्हाला त्याच्या जीवनातून एपफ्रासच्या जीवनात आम्हाला शिकावयास मिळतो की तो प्रार्थनाशील व्यक्ती होता, प्रार्थना करणारा व्यक्ती होता. बघा त्या म्हटलेलं आहे, येशू ख्रिस्ताचा दास, ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे, पौल्या कळशे मंडळीला लिहित आहे, जो तुमच्यातलाच आहे तो ख्रिस्त येशूचा दास आहे. आज आम्ही कोणाचे दास आहोत? आम्ही येशू ख्रिस्ताचे दास आहोत. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या माझ्यासाठी आपला प्राण देऊन तुम्हाला मला खंडून घेतलेला आहे, सेवेसाठी त्यानं तुम्हाला आणि मला निवडलेला आहे, तारण त्यानं तुमचं माझं केलेलं आहे, त्यासाठी त्याला स्वर्ग सोडून या भूतलावरती यावं लागलं. तुमच्या माझ्या तारणासाठी, तुमच्या माझ्या उद्धारासाठी, यासाठी तुम्हाला आणि मला त्याची सेवा करता यावी, त्याचं दास बनता यावं, त्याची मुलं होता यावं. कारण आम्ही सर्वजणांनी सर्वांनी पाप केलं होतं आणि देवाच्या गौरवाला मी अंतरलेलो होतो, उणे पडलेलो होतो. आणि देवाचा क्रोध त्या मानवजातीवरती प्रगट झालेला होता. देवाच्या क्रोधाखाली तुम्ही आम्ही आलेले लोक असे लोक होतो, पण देवाने तुमच्या माझ्यावर प्रीती केलेली आहे आणि तुमचा माझा उद्धार करण्यासाठी, तुमचं माझं तारण करण्यासाठी, यासाठी की आम्हाला देवाकडे जाऊन प्रार्थना करता येईल, यासाठी की आम्हाला देवाची ओळख होईल, यासाठी की देवाचं जे कार्य जगामध्ये करायचं आहे त्या कार्यामध्ये आम्हाला सहभागी करून घेता येईल. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त देव असताना मनुष्य ह्या जगामध्ये आला, त्यानं तुमचं माझं पाप स्वतःवरती घेऊन तो वधस्तंभावरती मरण पावला, पुरला गेला, मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आहे. आणि आज जो कोणी व्यक्ती आपल्या पापांचा पश्चाताप करून त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवील, त्याचं तारण होईल, आणि त्या व्यक्तीला तो ख्रिस्ताचा दास बनवेल आणि तो त्याच्या सेवेसाठी त्याचा उपयोग होईल. आज मला ऐकणाऱ्यापैकी अजूनही कुणाचं तारण झालं नसेल, तारणाची खात्री नसेल, मंडळीत असाल, देवाचं वचन ऐकत असाल, सगळ्या गोष्टी तुम्ही करत असाल, पण तारण झाल्याची खात्री नसेल, देवाचं मूल मी झालो याची खात्री नसेल, मला आज जरी मरण आलं तरी मी देवाच्या राज्यात जाईन, स्वर्गामध्ये मी जाईन याची खात्री नसेल, तर आजच आपल्या पापांचा पश्चाताप करून ज्याने तुमच्या माझ्या पापांसाठी आपला प्राण त्यावर संभव दिलाय त्या प्रभू येशू ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवा. तुमचं तारण होईल, पापांची क्षमा होईल, आम्ही तुम्ही देवाचं मूल बनाल, आणि मग देव तुम्हाला तो आपल्या मुलांना त्याच्या सेवेसाठी त्याचे ख्रिस्ताचे दास म्हणून तो उपयोगात आणेल. म्हणून आज विचार करायचा आहे, माझं तारण झाले. प्रिय भावना बहिणू, मी हे का सांगत आहे, तारणाच्या खात्रीविषयी मी का बोलत आहे? 12 मार्च 1989 मध्ये माझ्याकडे देवाचं वचन आलेलं होतं. 1990-91-91 पर्यंत मी देवाचं वचन वाचत होतो, अनेक देवाच्या दासाने मला शिकवलेलं होतं. पण 12 एप्रिल 1991 पर्यंत जवळजवळ 2.5 ते 3 वर्ष मी देवाचं वचन शिकवत होतो, सगळी वचनं माझी पाठ झाली होती, पण तारणाची खात्री नव्हती. आज अनेक अनेक विसरणाऱ्या मंडळामध्ये अनेक लोकांची अशी अवस्था आहे, त्यांना देवाचं वचन सगळं पाठ आहे, सगळं माहीत आहे, तारणाची सुवार्ता सगळी माहीत आहे, पण तारणाची खात्री नाहीये.
माझा अनुभव आहे तो. कारण जेव्हा मी पहिल्यांदा आलो, ख्रिस्ताची ओळख झाली, काही दिवस मला चेन्नईच्या लोकांनी शिकवलं, काही पेंटेकॉस्टचे दिवस पेंटेकॉस्टचे लोक आमच्याकडे येत होते. पण प्रभूची स्तुती असो की पहिल्या 6 महिन्यात देवाची मंडळी, देवाचे लोक, देवाचे दास आमच्याकडे येऊन देवाचे वचन शिकवू लागले. ब्रदरन मंडळीचा पाया मला माझ्या सुरुवातीच्या जीवनातच मिळालेला आहे. तरीही माझं 3 वर्ष मी देवाचं वचन मला शिकवत होते होते, पण कधी कोणी, पण केला. 11 एप्रिल 1991 रात्रीची वेळ होती, झोपलो नाही. आणि मी जे देवाचं वाचलेलं आहे, जर तारण झालं नाही, नवीन जन्म झाला नाही, तर यवनाच्या 3 अध्यात म्हटलेलं आहे, त्याला देवाचं राज्य पाहता येणार नाही. पाण्यापासून आणि आत्म्यापासून जन्म झाला नाही तर देवाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. मग माझं तारण कसं होणार, याची खात्री कशी होणार मला? आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी 12 एप्रिल 1991 मी सकाळी नोकर उठलो तर 10 अकरा. मग सकाळी 8 वाजता मी प्रार्थनेसाठी एकत्र बसलो, तेव्हा त्याने वचन घेतलं. तारणाच्या खात्रीचं वचन आज ह्याची गरज आहे. तारणाच्या खात्रीचं वचन आम्हाला घेण्याची गरज आहे, सांगण्याची गरज आहे. आणि मग ज्याने ज्याने त्यांनी जी जी वचन असेल ते माझ्या सगळी तोंड पाठ होती. आणि मग त्यांनी रोमकरास पत्र 10:9 वचनामध्ये ते आले. आणि ते अशा प्रकारे, आणि त्यावेळी मी 12 एप्रिल 1991 सकाळी 9 वाजता मी गुडघ्यावरती आलो. प्रभू म्हटलो मी, आणि मुखानं मी प्रभूला, माझा प्रभू येशूला प्रभू म्हणून स्वीकार. आणि त्या दिवशी मी ती प्रार्थना केली, आणि ती प्रार्थना केली त्या दिवशी माझ्या, जेव्हा मी आमेन म्हटलं त्यावेळी माझ्या अंतकरणामध्ये एक शांती, अंतकरणामध्ये जी प्रीती आणि जो आनंद आला तो आज ताकद गेला नाही. जीवनामध्ये दुःख आले, समस्या आल्या, अडचणी आल्या, निराशा आली, पण आत्मिक आनंद, आत्मिक शांती आणि आत्मिक प्रीती माझ्या जीवनातून कधीच गेली नाही. ती आजही तशीच आहे, म्हणून आज मी अटकंत त्याची ती तारणाची खात्री माझ्या प्रिय भावानं बहिणीनं होणं फार गरजेचं आहे. केवळ मी विश्वास ठेवलाय काही कामाचा नाही विश्वास, भूत देखील विश्वास ठेवतात, थरथर कापतात. आम्हाला तारणाची खात्री होणं फार गरजेचं आहे. आणि ही देवाच्या वचनातून देव आमची तारणाची खात्री करू देतो, जी त्याने माझी खात्री करून दिलेली आहे. आणि म्हणून एपफ्राच्या जीवनात ती तारणाची खात्री त्याला होती, आणि म्हणून तो प्रभूची सेवा करणारा असा व्यक्ती होता, आणि तो प्रार्थना करणारा व्यक्ती आम्ही पाहतो. चौथा मुद्दा त्याच्यावर आम्ही पाहतो की तो सर्व प्रार्थनाशील व्यक्ती होता. आणि तुमचं माझं जीवन हे प्रार्थनेने भरलेलं जीवन आहे. देवाची इच्छा आहे की आमचं जीवन प्रार्थनेने भरलेलं असावं. देवाची इच्छा आहे की आम्ही आमच्या जीवनात प्रार्थना कराव. आणि या प्रार्थनेच्या विषयीच्या काही गोष्टी आम्हाला त्याच्या वचनातून शिकाव्यास मिळतात. पहिली गोष्ट, तो प्रार्थना त्याच वचनात आम्ही वाचतो, सर्वदा सर्वदा प्रार्थना करणार. आणि तो सर्वदा प्रार्थना करणारा व्यक्ती होता. आणि म्हणून पौल, तेव्हा त्यांना पौलाला त्यानं सांगितलं, पौल देखील त्याच्याशी कशी प्रार्थना करत आहे बघा, त्या मंडळीसाठी. त्यानं पौलाच्या जीवनातून तो कित्ता तो शिकलेला होता, तो सर्वदा प्रार्थना करतो. म्हणून बघा, चला आपण ते वचन वाचू. पहिला अध्याय 9 वचन, कलसे 1:9, कलोशियन चॅप्टर 1:9. त्यावरून आम्ही हे ते ऐकल्या दिवसापासून तुम्हासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो. खंड न पडू देता त्याने पौल देखील त्याचा प्रार्थना करतो. एपफ्रासी सर्वदा प्रार्थना करणारा, खंड पडू न देता प्रार्थनेमध्ये सातत्य त्यांच्या होतं. दररोजची प्रार्थना करणारा हा व्यक्ती पौल होता. आणि काय प्रार्थना मंडळीसाठी तो करत होता? कारण आज आम्ही सर्वदा प्रार्थना करतो. काय प्रार्थना करताना काय विषय असतात आमच्या प्रार्थनेचे? या ठिकाणी आम्हाला वाचावेस मिळतं. बघा, खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की सर्व आध्यात्मिक ज्ञान
व बुद्धी द्वारे तुम्ही त्याच्या इच्छे संबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे। पहा या ठिकाणी म्हटलेलं आहे सर्व आध्यात्मिक ज्ञान, सर्व आध्यात्मिक ज्ञान, आत्मिक ज्ञान, देवाच्या वचनाचं ज्ञान, देवाच्या वचनानं मी भरलं जा व बुद्धी त्यांच्या तुम्ही त्याच्या इच्छे संबंधीच्या पूर्ण ज्ञानाने, त्याच्या इच्छे संबंधीच्या ज्ञान, देवाची इच्छा, त्या इच्छेच्या ज्ञानाने मी भरलं जावं अशी तो प्रार्थना करतो। का? अशा हेतूने की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी, देवाच्या वचनामध्ये आमची वाढ व्हावी, आत्मिक जीवनामध्ये आमची वाढ व्हावी, विश्वासी जीवनामध्ये आमची वाढ व्हावी। एपफ्रास या मंडळीसाठी, कलशे मंडळीसाठी, लावादिक्यातील मंडळीसाठी, हेरापनीस मंडळीसाठी, तेथील बंधू भगिनींसाठी तो प्रार्थना करत होते की ते त्यांची वाढ, आत्मिक वाढ व्हावी, देवाच्या वचनामध्ये वाढ व्हावी, विश्वासामध्ये वाढ व्हावी, प्रीतीमध्ये वाढ व्हावी, ऐक्यामध्ये वाढ व्हावी। प्रिय भावानं बहिणीने येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला अशा प्रकारच्या प्रार्थनेची गरज आणि सतत प्रार्थना करण्याची गरज आहे। तो सतत प्रार्थना करणारा व्यक्ती आम्हाला पाहावयास मिळतो आणि म्हणून आम्ही या गोष्टीचा विचार करणं फार गरजेचं आहे। आज आम्ही कोणत्या प्रकारचा व्यक्ती आहे? सतत प्रार्थना, सर्वदा प्रार्थना करणारा आम्ही व्यक्ती बनण्यास प्रभू आमचं सहाय्य करावं आणि तिथे आम्ही त्याच्याकडे प्रार्थना करूया की प्रभू तुम्हाला सर्वदा प्रार्थना करण्यास सहाय्य कर, मार्गदर्शन कर अशी प्रार्थना आम्ही करूया। पहा लुक 18:1 मध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्ताने उदाहरण दिलेलं आहे। प्रभू येशू ख्रिस्त देखील सतत प्रार्थना करणारा व्यक्ती होता, पौल देखील सतत प्रार्थना करणारा व्यक्ती होता आणि म्हणून लुकाच्या 18 अध्यायामध्ये पहिल्या वचनामध्ये आम्हाला वाचावयास मिळतं प्रभूने एक दाखला त्या ठिकाणी दिलेला आहे। लुक 18:1 लुक कृत गॉस्पल चॅप्टर 18:1 त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये याविषयी त्याने एक दाखला सांगितला। आपला तो दाखला माहित आहे, सर्वदा प्रार्थना करावी आणि त्या ठिकाणी ती विधवा स्त्री, तिचा काहीतरी एक मॅटर होता, समस्या होती, ती न्यायाधीशाला जात होती, रोज आणि रोज ती जाऊन त्याला विनंती करे, एकाच गोष्टीविषयी विनंती होती। शेवटी तो न्यायाधीशच काय म्हणाला की रोज बाई येऊन मला राजरंजी सांगते, देवाला मी भीत नाही, मनुष्याला मी घाबरत नाही, पण ही रोज रोज येऊन माझ्या मागे कटकट लावलेलं आहे, मी एकदा हिचं काम करून टाक। प्रभू त्या मठकाने काय म्हणतो बघा, प्रभूने म्हटले सत्यवचनात, न्यायाधीश काय म्हणत आहे का, तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय, आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय? रात्रंदिवस जे त्याचा धावा करतात, जे त्याची प्रार्थना करतात, ते सर्वदा त्याची प्रार्थना करतात, देव त्यांची प्रार्थना ऐकेल, देव त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर देईल। सर्वदा सतत प्रार्थना करणारा तो व्यक्ती होता आम्ही पाहायला मिळतो आणि म्हणून पौलाच्या द्वारे देवाच्या वचनामध्ये पवित्र आत्म्याने आम्हाला आज्ञा दिलेली आहे 1 थेशल 5:17 निरंतर प्रार्थना करा, निरंतर म्हणजे सतत प्रार्थना करा, सर्वदा प्रार्थना करा। एपफ्रासच्या जीवनात जो प्रार्थनाशील व्यक्ती होता तो सर्वदा प्रार्थना करणारा व्यक्ती होता। तुम्ही तुमचं आणि माझं जीवन कसं आहे? तुमचं आणि माझं जीवन हे प्रार्थना मी जीवन कसं आहे? आम्हाला ते पारखण्याची गरज आहे, ते आम्ही पारखलं पाहिजे माझं प्रार्थनाशील जीवन कसं आहे। दुसरी गोष्ट प्रार्थनाशील जीवनाविषयी आम्हाला त्या ठिकाणी पाहावयास मिळते त्याच वचनामध्ये कलसे 4:12 दुसरी गोष्ट प्रार्थनेविषयी
सर्वदा जीव तोडून प्रार्थना करणारा, जीव तोडून प्रार्थना करणारा म्हणजे कळकळीची प्रार्थना करणारा, अंतकरणापासून प्रार्थना करणारा. तो जीव तोडून प्रार्थना करतो आपल्या विश्वासणाऱ्या मंडळीसाठी, स्वार्थ कार्यासाठी. जीव तोडून प्रार्थना करणारा तो अत्यंत कळकळीनं तो प्रार्थना करतो. कशासाठी प्रार्थना करतो, कोणत्या गोष्टीसाठी प्रार्थना करता? पौलाचा आणि दोघ, त्याचा आत्मिक पिता पौल, तो प्रार्थना करणारा व्यक्ती, त्याच्याकडे त्यानं पाहू, तो देखील तसाच व्यक्ती बनला. आमच्या मंडळीचे सेवक, मंडळीचे वडील, मंडळीसाठी एक आधार, एक कित्ता असे असते. पौल त्याच्यासाठी कित्ता होता, प्रवेश ख्रिस्त त्याच्यासाठी कित्ता होता. त्यानंतर पौलाचं जीवन देखील मी पाहतो, त्याचं जीवन प्रार्थनेनं भरलेलं जीवन, सर्वांसाठी प्रार्थना करणारा. कशासाठी प्रार्थना? जीव तोडून कळकळीनं काय, कोणत्या गोष्टीसाठी प्रार्थना करत होता? बघा कळशे दुसरा अध्याय दुसऱ्या वचनामध्ये मी वाचतो, कलेशन चॅप्टर 2:2 मध्ये, पहा पहिल्या वचनापासून जर वाचलं, पौल या ठिकाणी म्हणत आहे, कारण तुम्हासाठी लावादिकायतील लोकांसाठी व ज्या इतरांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिले नाही त्या सर्वांसाठी मी केवढे परिश्रम घेत आहे ते तुम्हाला माहीत आहे, माहीत व्हावे अशी माझी इच्छा आहे. ते परिश्रम यासाठी की त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे, प्रेमाने त्यांनी एकमेकाशी बांधले जावे. काय आम्ही प्रार्थना केली पाहिजे? प्रेमाने त्यांनी एकमेकाशी बांधलं जावं. आज या प्रार्थनेची आपल्या मंडळांसाठी फार गरज आहे. प्रेमाने एकत्र बांधलं गेलं पाहिजे. आज विश्वासणाऱ्यांच्या मंडळामध्ये, बंधू भगिनींच्या मध्ये प्रेम राहिलेलं नाहीये, त्यामुळे एकमेकापासून लोक दूर चाललेले आहेत. जेव्हा आम्ही मंडळांच्या आम्ही डोळे उघडून पाहतो, अवस्था अशी आहे. पौल या ठिकाणी सांगत आहे, एपफ्रासला त्या मंडळीला पत्र दिलं आहे, ते पत्र एपफ्रासच वाचून दाखवलं असेल मंडळीमध्ये, अरे हे माझ्यासाठी आहे, काय प्रार्थना मला करायला पाहिजे, कशासाठी प्रार्थना करायला पाहिजे? प्रेमाने त्याने एकमेकाशी बांधलं जात. मंडळीतील बंधू भगिनी प्रेमाने जर एकमेकाशी बांधले जातील, सेवक प्रेमाने एकमेकाशी बांधलं जातील, प्रणा आज मला सांगण्याचा अभिमान वाटतो की आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे आम्ही सेवा करत आहोत, एक टीम वर्क स्वार्थेचं कार्य आम्ही करत आहोत. आम्ही असे 10 सेवक लोक आहोत, वेगळ्या भागातून आहोत. 2007 ती सेवा सुरू, कोकणमध्ये सेवा सुरू झालेली आहे. बंधू विल्सन जॉर्ज आणि शिबू सभाष्टीन यांनी ती सेवा सुरू केली आणि मग आम्ही एक एक एकट्या सेवेत आम्ही जोडलो आहोत. 2007 आम्ही 2010 सगळे 10 सेवक, मी 2010 त्या सेवेला जॉईन झालो. तेव्हापासून गेली 10 आम्ही सगळे 10 सेवक लोक प्रीतीने एकत्र बांधून आम्ही हे स्वार्थीचं कार्य या पश्चिम महाराष्ट्रामध्ये करत आहोत. कोकणमध्ये विरोध झाल्यामुळे आम्ही साताऱ्याकडं, ओझं मला प्रभूनं दिलं होतं, साताऱ्याच्या 11 तालुक्यामध्ये देवाचं वचन गेलं पाहिजे, प्रत्येक तालुक्यामध्ये देवाची मंडळी झाली पाहिजे. पण नियोजन पद्धतीनं कसं करायचं, पण ह्या टीम मध्ये मी जेव्हा सामील झालो, मला दिशा मिळाली आणि आम्ही मिळून आम्ही कार्य करत आहोत. प्रभूच्या दयेनं मान खटाव तालुक्यामध्ये नियोजन पद्धतीमध्ये आम्हाला स्वार्थ केली, त्याने आम्हाला अपेक्षित फळ मिळालं. पण आज त्या ठिकाणातून आम्हाला फोन येत आहे. कराड तालुक्यामध्ये आम्ही सेवा सुरू केली, त्या ठिकाणी देवाची मंडळी सुवार्थेमधून सुरू झाली आणि त्या ठिकाणी प्रभूचे दास शिबू सभाषण सेवा करत आहेत. चिपळूणमधून ते आले, चिपळूणमध्ये त्यांनी सेवा केली, पण त्या ठिकाणी कराडची सेवा, आज त्या दोन ठिकाणची सेवा ते करत आहेत. कराड चिपळूणमधली मंडळी आणि कराड मधली मंडळी, आम्ही सर्वजण मिळून ते कार्य करत आहोत. सागराचं तात्पर्य प्रीतीनं एकमेकाशी बांधलं झालं पाहिजे. आज अनेक काही दिवस लोक एकत्र येतात, सेवा होतात, पुन्हा त्यांची पण, पण देवाची स्तुती असो. आमच्या सेवेसाठी मी प्रार्थना करा, जे आम्ही 10 सेवक, देवाचे 2 सेवक एकत्र येऊन जी सेवा करत आहेत, प्रभू येईपर्यंत, जोपर्यंत प्रभू आम्हाला जगात ठेवलेलं आहे किंवा प्रभू येईपर्यंत, आम्ही एकत्र प्रेमानं बांधलं जाऊन ही सेवा करण्यास प्रभू आमचं सहाय्य करा. असं प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये
जर देवाचे सेवक एकत्र येऊन जर अशा प्रकारे नियोजनबद्ध पद्धतीनं मंडळी जर सेवा कार्य करतील, प्रार्थनापूर्वक कार्य करतील, तर देवाचं गौरव झाल्याशिवाय राहणार नाही आणि थोड्याच अवधीत महाराष्ट्र जिंकल्याशिवाय राहणार नाहीये. प्रार्थना आम्हाला हे फार गरज आहे, प्रार्थनेची फार गरज आहे. ते प्रेमाने एकमेकाशी बांधलं जावं, ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी, व देवाचं रहस्य म्हणजे ख्रिस्त त्याचं पूर्ण ज्ञान त्यास व्हावं. पहा काय प्रार्थना आहे, ज्ञानाची पूर्ण खात्री संपत्ती त्यांना विपुल मिळावी व देवाचं रहस्य म्हणजे ख्रिस्त त्याचं पूर्ण ज्ञान, ख्रिस्ताच्या रहस्याचं त्यांना व्हावं. ही प्रार्थना आज तुम्हाला आणि मला आपल्या मंडळीसाठी विश्वासणाऱ्यांच्या प्रत्येक विश्वासण्यासाठी करणं किती गरजेचं आहे. एपफ्रास अशी प्रार्थना करत होता आणि तो कळकळीनं जीव तोडून तो प्रार्थना करणारा व्यक्ती असा होता. आज आम्ही अशा प्रकारच्या व्यक्ती बनणार आहोत का? आज मी अशा प्रकारची व्यक्ती बनणार आहे का? मंडळीसाठी प्रार्थना करणारी, सेवकांसाठी प्रार्थना करणारी, सुवार्ता कार्यासाठी प्रार्थना करणारी, देवाचं वचन गाजवलं जावं, मंडळी ऐक्यामध्ये वाढली जावी, प्रीतीमध्ये वाढली जावी, वचनामध्ये वाढली जावी, आम्हाला प्रार्थना करण्याची गरज आहे. आज कोरोना सारखा व्हायरसनं सगळ्यांना घरात बसवलेलं आहे, या व्हायरससाठी हा निघून जावा, देवानं कार्य करावं म्हणून आम्ही जीव तरुण आज प्रार्थना करत आहोत का? आम्ही फक्त वचन ऐकण्यामध्ये गुंगलेला आहोत, प्रार्थनेमध्ये आम्ही काय, आम्ही प्रार्थनेसाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे या कोरोना व्हायरस जावा यासाठी. पहा पौलाच्या जीवनाकडे आम्ही जेव्हा पाहतो, पौल इफिस मध्ये त्याने सेवा कार्य केले, इफिस मध्ये 3 वर्ष राहून त्याने सेवा कार्य केलं. कशा प्रकारचे सेवा कार्य आम्ही त्या ठिकाणी केलेलं आम्ही ते एक वचन वाचतो, प्रेस्तांची कृत्य याचा 20वा अध्याय 31व्या वचनामध्ये, Acts 20:31 मध्ये आम्ही वाचतो की त्या ठिकाणी पहा पौल इफिस मध्ये त्याने 3 वर्ष राहून त्या ठिकाणी सेवा केली. संपूर्ण ख्रिस्ताचा मनोदय त्याने त्या मंडळीला सांगितलेला आम्ही पाहतो आणि मग तो त्या ठिकाणी त्या मंडळीसाठी 3 वर्ष अश्रू गाळून त्याने सेवा केली, अश्रू गाळून त्याने प्रार्थना केलेली आहे. आम्ही पाहतो बघा प्रेषित 20:31 प्रेषित 20:31 म्हणून मी 3 वर्ष रात्रंदिवस अश्रू गाळीत प्रत्येकास बोध करण्यात खंड पडू दिला नाही, की आठवण ठेवून सावध राहा. 3 वर्ष त्याने अश्रू गाळून तो मंडळीच्या त्या प्रार्थना करत होता, बोध करत होता. आज तुम्ही आम्ही काय करत, अशा प्रकारची प्रार्थना आम्ही करणं फार गरजेचं आहे. पहा पौलचा जीव तोडून अश्रू गाळून इफिसतील मंडळीसाठी प्रार्थना करत होता. एपफ्रास जीव तोडून कलशेतील मंडळीसाठी, लावादिकायतील मंडळीसाठी, हेरापोलिस येथील मंडळीसाठी आणि सुवार्ता कार्यासाठी जीव तोडून प्रार्थना करणारा व्यक्ती होता. त्यांना जुन्या करारामध्ये अजून एक व्यक्ती पाहास मिळतो प्रार्थनेचा. माझ्याकडं वेळ संपत आलेला आहे, फक्त मी थोडक्यात तुम्हाला सांगेन. आम्ही नेहम्याच्या विषयी वाचतो, तो देखील अश्रदाचा तिकडं होता, पण त्याचं लक्ष कुठं होतं? त्याचं लक्ष यरुश्लेमीकडे होतं, त्याचं लक्ष आपल्या लोकांकडे होतं. जे कोणी यरुश्लेमीतून त्याच्यावर जात असत तो चौकशी करत असत, यरुश्लेम कशी आहे, मंदिर कसं आहे, तिथील लोक कसे आहेत. आम्ही नेहम्याच्या पहिल्या अध्यायामध्ये वाचतो, जेव्हा त्याने चौकशी केला त्याला सांगण्यात यरुश्लेमीची फार दुर्दशा झालेली आहे, भिंती पडलेल्या आहेत आणि तिथील लोक फार दुर्दशेत आहेत. नेहम्यानं काय केलं, नेहम्या त्या ठिकाणी तो खाली बसला, मान खाली घातला, तो रडू लागला आणि प्रार्थना केली. 3 महिने 4 महिने त्याने यरुश्लेमसाठी आणि तिथील त्या लोकांसाठी प्रार्थना. प्रिय भावानो बहिणीनो, जरी आम्ही कामानिमित्त किंवा कुठल्याही परिस्थिती आम्ही जर मंडळीपासून आपल्या स्थानिक मंडळीपासून दूर गेलेलो असेल, तर माझं लक्ष
माझ्या स्थानिक म्हणजे ज्या मंडळीत माझं तारण झालं, ज्या मंडळीत बरोबर मला ठेवलं, त्या मंडळीकडे माझं लक्ष असलं पाहिजे. तिथे बंद भगिनीकडे माझं लक्ष असलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करणारे व्यक्ती असलं पाहिजे. नेहम्याने यरुश्लेमसाठी प्रार्थना केली, तिथल्या लोकांसाठी प्रार्थना केली. आज आम्ही कसं जीव तोडून रडून प्रार्थना करणारा नेहम्या मला पाहाव्यास. या ठिकाणी अनेक उदाहरणं आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आम्ही पाहतो, प्रार्थनेनं भरलेलं जीवन होतं. रात्रभर जाऊन डोंगरावरती प्रार्थना करणार, प्रत्येक जे जे कार्य त्यांना करण्यापूर्वी त्याने प्रार्थना केलेल्या मी पाहतो. आज आम्ही अशा प्रकारची प्रार्थना करण्यास प्रभू तुम्हाला आणि मला येणाऱ्या दिवसामध्ये आमचं सहाय्य करू. प्रिय भावानं बहिणी, खरोखर आम्ही प्रभूला धन्यवाद. हे चार धडे आम्हाला एपफ्रासच्या जीवनातून आणि ह्या जेव्हा गोष्टीचा मी एपफ्रास जीवनाचा अभ्यास केला तेव्हा मला एक उत्तेजन मिळालं. कशा प्रकारची मला सेवा करायला पाहिजे, कशा प्रकारचे मला मंडळीमध्ये काळजी घेतली पाहिजे, मंडळींच्या मंडळीतील बंधू वगैरेच्या विषयी कोणती गोष्टी मी त्यांना सांगितलं, चांगल्या गोष्टी सांगितल्या. त्या चार गोष्टी आज खरोखर आम्ही प्रजीवनाविषयी शिकलो की तो ख्रिस्ताचा विश्वासू सेवक होता. आज आम्ही ख्रिस्ताचा विश्वासू सेवक आहोत. जेव्हा प्रभू येईल तेव्हा तू काय म्हणेल का, अशा भास भल्या विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिला, ज्या मंडळीत मी तुला ठेवलं त्या ठिकाणी तू विश्वासाने सेवा केली, जे तुला आत्मिक दान दिलं, जे कृपादान दिलं त्या कृपादानाचा तू उपयोग विश्वासाने केला. हे विश्वासू पण कुठपर्यंत मला ठेवायचं? प्रकटीकरण 2:10 म्हटलेलं आहे, तू मरेपर्यंत विश्वासू राहा, मरेपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. जर तुम्हाला आणि मला जीवनाचा मुकुट हवा आहे तर मरेपर्यंत ख्रिस्ताशी विश्वासू राहून जी सेवा प्रभूने तुम्हाला आणि मला दिलेली आहे ती सेवा करत राहण्यास प्रभू तुम्हाला आणि मला सांग. दुसरी गोष्ट मी त्याच्या सांगितलं, तो चांगली बातमी देणारा, बंधू भगिनींच्या विषयी चांगली बातमी सांगणारा, त्यांच्या प्रीतीविषयी बोलणारा. कारण आज तुम्ही आम्ही कसे आहोत विचार करू, आमच्या बंधू भगिनीविषयी, आमच्या सहकर्म्याविषयी आम्ही काय बोलतो, कसे बोलतो, त्यांच्याविषयी आम्ही काय सांगतो. माझं सगळं चाललं पाहिजे, माझाच अधिकार असला पाहिजे असं आम्ही वागत आहोत का, विचार करायचा आहे. आणि आमच्या सहकर्म्याबरोबर आमच्या मंडळीतील बंधू भगिनीबरोबर त्यांच्याविषयी चांगल्या गोष्टी आम्ही लोकांना सांगणारे लोक आम्ही असलं पाहिजे. त्यांच्या प्रीतीविषयी बोलणारे लोक असले पाहिजे. हा कमी जास्त पण आहे, पौलानं मृत्यूमंत्र सांगितलंय त्यांना तो त्यांचे दोष दाखवू द्या, प्रीतीनं आम्हाला त्यांचे दोष देखील दाखवायचे आहे. पण त्यांच्या असणाऱ्या चुकाविषयी अधिक न बोलता त्यांच्या प्रीतीविषयी त्यांच्या चांगुलपणाविषयी आम्ही बोलून जे त्यांचे दोष आहेत गुणदोष आहेत आम्ही त्यांना प्रीतीनं दाखवले पाहिजे. हेही काम आम्हाला करणं गरजेचं आहे. हे प्रश्न तेही काम केलं. आज तुम्हाला आणि मला जर मंडळीमध्ये ठेवलेलं आहे तर आज त्या गोष्टीची गरज आहे. मंडळीतील बंधू भगिनीविषयी दुसऱ्याविषयी आम्ही चांगल्या गोष्टी बोलणारे लोक होऊया. तिसरी गोष्ट, सुवार्ता कार्यासाठी श्रम घेणारा, मंडळीसाठी श्रम घेणारा. आज तुम्ही आणि मी सुवार्ता कार्यासाठी श्रम घेऊया, मंडळीसाठी श्रम घेऊया. त्यासाठी आम्हाला जे काही करता येईल, विशेष करून सुवार्ता कार्यासाठी जे काही करता येईल ते करण्यास प्रभू तुम्हाला आणि मला सहाय्य करा. आमचा वेळ, आमचा पैसा प्रभूच्या कार्यासाठी, सुवार्ता कार्य करत असताना अनेक गोष्टींची आवश्यकता असते, लिटरेचरची आवश्यकता असते, अनेक गोष्टींची आवश्यकता असते. त्यासाठी आम्ही तयार वैयक्तिकरित्या जाऊन ज्या ठिकाणी सुवार्ता कार्य सुरू आहे किंवा आपल्या मंडळी सुवार्ता कार्य नसेल तर आम्ही ते सुरू करूया. ज्या ठिकाणी आम्हाला देवाने ठेवलेलं आहे हे प्रश्न कळशे गावात ठेवलं होतं, पण तो कळशे गावातच नव्हे लावादिक्यात हेरापलीत बाहेरच्या भागामध्ये जाऊन त्यानं सुवार्ता गाजवलेलं आहे. आज तुम्ही आणि मी ते काम करायचं. त्यासाठीच प्रभूनं तुम्हाला आणि मला मंडळीत ठेवलेलं आहे, त्यासाठी त्याने त्याचं ख्रिस्ताचं दास तुम्हाला आणि मला बनवलेलं आहे. काय आज आम्ही हे कार्य करण्यास आहोत.
मंडळीमध्ये जी सेवा मला दिलेली आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे, जे कृपादान दिलेलं आहे त्या कृपादानाचा उपयोग मंडळीच्या उन्नतीसाठी आणि देवाच्या गौरवासाठी ख्रिस्ताच्या महिम्यासाठी आम्ही करूया. आणि चौथी गोष्ट, तो प्रार्थनाशील व्यक्ती होता, सर्वदा प्रार्थना करणारा, जीव तोडून प्रार्थना करणारा असा तो व्यक्ती होता, खंड पडू न देता प्रार्थना करणारा असा तो व्यक्ती होता. तसं तुम्ही आम्ही या चार गोष्टी जीवनात ज्या होत्या त्या चार गोष्टी आज माझ्या जीवनात येऊन माझ्या सेवेला बळकटी मिळावी, माझ्या विश्वास जीवनाला बळकटी मिळावी आणि देवाचं गौरव व्हावं, अशा प्रकारचं जीवन जगण्यास आणि या चार गोष्टी एपफ्राच्या जीवनामध्ये ज्या होत्या त्या आज माझ्या जीवनात येण्यासाठी आणि त्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी आणि प्रभूची सेवा करत राहण्यास, प्रभूचा गौरव करत राहण्यास, प्रभूचा महिमा करत राहण्यास प्रभू तुम्हाला आणि मला येणाऱ्या दिवसामध्ये अधिक सहाय्य करो, कृपा करो, त्याच्या नावाचा धन्यवाद हो. पुन्हा एकवार मी प्रभूचे आभार मानतो, प्रभूने जी मला संधी दिली त्याच्या वचनाची सेवा करण्याची, आणि त्याचप्रमाणे खानवेल मंडळीनं जी प्रभूमोरे संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा पुनश्चेकवार मनोहर ख्रिस्ती आणि त्या मंडळीचे मी आभार मानतो. आणि जे मला ऐकणारे जे सर्व श्रोतेगण आहेत, माझे बंधू भगिनी आहेत, त्याही सर्वांचं मी ऐकतो की तुम्ही मला ऐकून घेतलं आणि जसं ऐकलं आहे त्या एपफ्राच्या जीवनासारखं येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही कार्य करत राहण्यास, सेवा करत राहण्यास आणि प्रभूचं गौरव करत राहण्यास प्रभू तुम्हाला आणि मला कृपा करू, हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो.